वालचंद कॉलेजमधील अक्षता आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी या मागणीचे निवेदन आज सांगली जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. सांगली वालचंद इंजिनियर कॉलेजमध्ये प्रथम वर्षात शिकणाऱ्या अक्षता हिने आत्महत्या केली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी या मागणीचे निवेदन सांगली जिल्हा NSUIचे जिल्हाध्यक्ष सौरभ पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना आज दिले. यावेळी ओंकार पाटील, साहिल शेख, अक्षय पाटील, श्रेयस मोहिते, विजय पाटील आदी पदाधिकारी विद्यार्थी उपस्थित होते. अभियांत्रिकी कॉलेजमध्ये गेल्या 4 दिवसापूर्वी अक्षता पोष्टी या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली. ते प्रथम वर्षात शिकत असणारी विद्यार्थिनी जत तालुक्यातील टपळापूर या गावची विद्यार्थिनी. सांगली जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांच्या वरती अशी का वेळ येत आहे, असं काय घडलं की त्या विद्यार्थिनीला आत्महत्या करावी लागली, या संदर्भामध्ये या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे म्हणून आम्ही उपजिल्हाधिकारी साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी व लवकरात लवकर काय निदान झाले त्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी सांगली जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आज उपजिल्हाधिकारी कार्यालयामध्ये करण्यात आलेली आहे.